बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य घरातील शेतकरी पुत्र म्हणून स्वतःला लोकांसमोर प्रदर्शित करून मते मागत बीड जिल्ह्याचे खासदार झालेल्या बजरंग बाप्पा सोनवणे यांना जनतेने खरोखरच एक सामान्य घरातील चेहरा म्हणून आशीर्वाद दिले. मात्र बजरंग सोनवणे यांनी खासदार झाल्यानंतर जे काही वक्तव्य केली आणि बोलता बोलता अनपेक्षितपणाने काहीही बोलून जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते अनेक वेळा अडचणीत येताना दिसत आहेत. बाप्पा, आपण एका संवैधानिक अशा महत्त्वाच्या पदावर आहात, बीडसारख्या लोकसभेचं प्रतिनिधित्व आपण करत आहात, त्यामुळे बोलताना आपल्या प्रत्येक शब्द आणि अक्षरालाही अर्थ होत असतो आणि त्याचा संदेशही जनसामान्यापर्यंत जात असतो. मात्र बोलताना आपण हे भान ठेवत नसल्याचे दिसून येते. कालच झालेल्या एका सभेमध्ये पत्रकारांच्या बाबतीमध्ये बोलताना आपली जीभ घसरल्याचे दिसून आले. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आपल्या विरोधात टीकाटिप्पणी करणाऱ्या एका पत्रकाराच्या बातमीवर बोलताना पत्रकाराला संशय आला का त्याच्या बायकोला आला का त्याच्या पोराला आला असे बायका पोरापर्यंत जाण्याचे वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केले. खासदार पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य निश्चितच शोभणारे नाही. बाप्पा, सांगणं एकच आहे की असं बोलणं बरं नव्हं. नेमकं खासदार बजरंग बाप्पा सोनवणे पत्रकारांच्या बाबतीमध्ये खालच्या थराला जाऊन काय बोलतात ते पहा. आता मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सर्व जिल्ह्याला सांगायचंय, कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी हे ठिकाणी कुठे हजर राहील. ते काय पत्रकार मित्रांनो माझ्या लिहिले बजरंग सोनवणे निकालानंतर संशय व्यक्त. पुन्हा आला, तुझ्या बायकोला आला, तुझ्या पोराला आला, आता पुन्हा का संशय व्यक्त? एखाद्या जबाबदार नेत्याने वृत्तपत्रातून आलेल्या बातम्या खिलाडू वृत्तीने घेऊन त्यावर विश्लेषण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्या उलट जाऊन बजरंग सोनवणे यांनी मात्र एका पत्रकारावर त्याच्या बायका पोरा काढत त्याच्यावर टीका करण्यातच धन्यता मानल्याने नेतृत्वाची धार कमी होत असल्याचे दिसून येते. नेता कोणताही असो, त्याची बाजू जनतेसमोर आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना मात्र बजरंग सोनवणे हे सत्तेच्या बाजूचे पत्रकार आहात असेही म्हणण्यास मागे पुढे पाहत नाहीत. सत्तेच्या बाजूचे मान्य मला आज देतलं काय सगळं काय अडचण नाही, पण सगळं सत्य लिहा. आधारस्तंभ लोकसभेचे चौथा तुम्ही खरं लिहा आणि खरं असलं तर बिंदास लिहा. काय लिहायचं? एकंदरीतच खासदार पदावर असलेल्या व्यक्तीला हे बोलणे मात्र शोभत नसल्याचेच दिसून येते. बजरंग बाप्पा सोनवणे यांनी बोलताना निश्चितच भान ठेवायला हवे, एवढं मात्र नक्की.